नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आता झोपून उठलो, ऑफिसवरून आल्यावर झोपलेलो, आता उठलोय आणि वाजले 9:30। तर आपला गेले 15-20 दिवस झाले प्लॅन चालू होता फिरायला जायचा, कुठे ते तुम्हाला आता कळेलच। आणि आता आपण फिरायला जाणार आहोत, तर आता आपल्यासोबत आहे आवी, आपल्या दोघांची ट्रिप आहे आवी। दोघांची का ते हे थोड्या वेळाने आवी आल्यावर तुम्हाला सांगेल। तर आता आपण तयारी वगैरे करून घेऊया आणि आंघोळ वगैरे करूया, नंतर आवीची आवी गेल्या ऑफिसला। आवी आता ऑफिसवरनं येईल, तो डायरेक्ट इथे विठ्ठलवाडीला उतरणार आहे। 11 बहुतेक येईल, तोपर्यंत आपली आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊया, गाडीवर थोडं पाणी मारूया। गाडी 3-4 दिवसापासून धुवायला दिली, त्याच्यानंतर धुतलीच नाही, तर आता धुवायला जाऊया थोडी, नाही तर निघताना धुवू आणि मग नंतर निघूया। चला तयारी करूया बडाबड। तर आपली तयारी कशी चालली आहे बघा, ते शॉर्ट्स टी शर्ट घेतले आपण, जॅकेट घेतलं आणि पण शॉर्ट्स आहे, एक्स्ट्रा कपडे घेऊन ठेवा कारण आपण आहोत दोघेच या ट्रिपला। तर पटापट आता तयारी करून घेऊया, वाजले आता 10, आपली आंघोळ पण बाकी आहे, चला आता आंघोळ करून घेऊया। आपली तयारी झालेली आहे, आता फोनची वाट बघतो आवेच्या, तो बहुतेक ठाणा क्रॉस केला असेल त्याने, तोपर्यंत आपली सर्व बॅग वगैरे चादर वगैरे आपली गाडीत टाकून घेऊया। अजून पण कुठे जायचं आहे काहीच पत्ताच नाही आम्हाला, काय ठरतंय आता, आता आव्याला भेटू नंतर ठरवू काय प्लॅन करायचं ते आणि कुठे जायचं ते। कारण अगोदर होतो आम्ही 5 निघताना आणि ऐन मोक्त्यावर आता आम्ही राहिलो 2 ठीक आहे, होत असतं असं काही नाही, फिरायला जायचं म्हटल्यावर असं होतच असतं। तर आता आपण तिकडे आवेकडे गेल्यावर आपण डिसाईड करू, आता मिठलवाडी स्टेशनला तर उतरेल, 5-10 तिथे थांबून डिसाईड करू कुठे जायचं ते, मग नंतर तुम्हाला सांगतो आम्ही कुठे जाणार आहे। चला फटाफट निघूया आता। आपण गाडीत टाइमपाससाठी पॉपकॉर्न बनवून घेतले आणि इथे आवीसाठी पण भाकऱ्या आणि भाजी घेतली। तर आवी आता आलं ऑफिसमधनं डायरेक्ट, आलं नसेल तर आता आपण त्याच्यामध्ये पॅक करूया। तो आता कॉल केलेला तेव्हा त्याने तो बोला की आताशी मी घाटकोपर क्रॉस केलाय, तर त्याला यायला अजून अर्धा फक्त तोपर्यंत आपण ही सगळी पॅकिंग करून गाडी ठेवून दिला, त्याचा फोन नंबर घरीच निघूया। घरातून तर निघालोय, गणपती बाप्पा मोरया, कुठे चाललोय ते आता आव्या आलाय स्टेशनला, कल्याणला त्याला भेटूया आधी मग ठरूया आपण। चला बाहेर रस्ता बघा कसा आमच्या इथला आहे, तर सध्या आमचा जो मेन रोड आहे तिथे काम चालू आहे, तर हा टेम्पररी त्यांनी चालू ठेवला हा रस्ता मैदानातला, मग त्या मैदानामार्गे आम्हाला जायला लागतो आणि इथून मग 5 मैदानातून पुढे गेल्यावर नंतर आमचा मेन रोड चालू होतो, म्हणजे पाईप टाकतायत रोडला, तो काम चालू आहे। भाऊ समोर आलेत, ए गाइज चल ना बाबा, ए 5 सांग 5 चल ना, कोल कोल अजून 5 बसणार आहेत आपण मागे का का पुरल्या, अरे जागा पुरेल ते आले तर पाहिजेत गाईस, आम्हाला गंडवला इथे। चल फायनली आपला आव्या भाऊ आलेला आहे आणि आत्ताच आम्ही 5-1 एक हॉल्ट घेणार आहोत पहिलाच, ठरवायला का कुठे चाललोय आम्ही, कारण आज आमचं काहीच ठरलेलं नाही, कारण आमच्या पोराने असा डिच दिलाय जे आव्याच्या जवळचे होते जास्त आणि माझ्या पण सुद्धा अर्धे आव्याच्या जवळचे होते अर्धे माझ्या जवळचे होते, त्याने असा थर्ड दिला आम्हाला। चला तर ठरवूया आपण ऑफ द कॅमेरा कुठे जातोय, मग आम्ही तुम्हाला सांगू आम्ही कुठे चाललोय ते। इथे प्रयत्नांशी परमेश्वर चाललंय, हॅलो आहे का कोण रे सीएनजीवर येतोय का नाही मला तेवढं लास्ट तरी सांग, नाही करत ठीक आहे।
तर बऱ्याच प्लॅनिंग नंतर आमचं ठरलंय की आम्ही हवेच्या मागणीनुसार आता गोव्यालाच निघालोय. हवे इथं आमचा टिफिन खाल्लं आणि आता मला भूक लागली, थोडा खाऊन घेतो. टिफिन खातोय तोपर्यंत आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय. आता वाजले 1:30 आणि आम्ही दोघच आहेत. मस्त बोलत बोलत चाललोय. पनवेल कधी आला समजलंच नाही. पळसपे फाट्याला पोहोचलोय. आता इथून पुढचा हॉल्ट एक अर्ध्या पाऊण तासा निघेल. थांबत थांबत जायला लागेल कारण दोघांची पण झोप पूर्ण नाही आली. तुझी झाली का रे? दोघांची पण नाही. तो पण ऑफिसवर आलो आणि मी पण घरी याची वाट बघत एक्साइटमेंट मध्ये थांबलेलो की भाऊ कधी आला आणि आम्ही कधी निघू. आणि बाकीच्या पोरांनी जे थर्ड दिलेत त्यामध्ये आम्ही त्यांचे आभारी आहोत. ते आमचे आम्ही शेवटच्या आशेपर्यंत असं वाटलेलं की येतील येतील. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करत होतो, कॉल करत होतो. पुण्यावरनं ते आमचे लोकेशन मागत होते आणि आम्ही काही गेलो नाही आणि आम्ही त्यांना लोकेशन काही दिले नाही. चला आता आपण गोव्याला मार्गस्थ होऊ. तुम्ही समोर बघताय ते इथून जवळजवळ असेल 500 किलोमीटर. तरी आपण निघणार आहे दोघच. इथे यस आपण पोहोचलोय कर्नाळा किल्ल्याला. आता आम्ही जस्ट खारपाड्याला पोहोचलोय आणि आम्हाला लागले ट्रॅफिक अर्धा तासाची. अर्धा तास झाला आम्ही इथंच आहे. अजून अर्धा पाऊण तास जायला आम्हाला. तोपर्यंत आव्या मस्त एक झोप पडून घे आणि आम्ही एक पॉपकॉर्न खाणारा माणूस बघितलाय. युट्यूबला टाकली ना रस्ता किती भारी आहे बघा. कोकण हायवेचा दगड 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 वाजत बघा. हा पार आहे. मला असं वाटतं इथपर्यंत माड येईपर्यंत असा रस्ता आहे. हवे तुला कंटाळा येणार आहे. कोकणचा नॅशनल हायवे असून रस्त्याची अवस्था बघा कशी आहे. अशाने तर आम्हाला उद्या दुपार होईल वाटतं पोचायला. असं बोटीत बसल्यासारखं वाटतंय मस्त. एकदम बोटीची पण मजा आमची पूर्ण होते. आव्याला आमच्या शिपने जायचं होता. भाऊ दर्शन में निकले अभी. आता भाऊ खरं निघतोय. आपला माणूस येतोय. आपला माणूस येतोय. तयारी करायला घेतली. कुठे थांबू? ठीक आहे एक झोप काढतो तिथपर्यंत. आमच्या एका भावाला राहवलं गेलं नाही तरी तो आता पुण्यावरनं निघालाय. तयारी करतोय. आम्हाला माडला जॉईन करणार आहे. किती किलोमीटर आहे भावा? 150 किलोमीटर. आपण त्याची वाट बघत आता आपण माडला जाऊन थांबूया आणि मस्त एक झोप काढूया तो येईपर्यंत. मग त्याला सोमवारपर्यंत सुट्टी नाही. मस्ती करतोय. ये बाईला सोमवारपर्यंत आम्ही सुट्टी नाही देणार आहे. आता आम्ही त्याला गंडवायचा प्रयत्न केलाय. त्याला सांगितलं आम्ही शनिवारपर्यंत आहे आणि शनिवारी आम्ही घरी त्याला सोडणार आहे. पण आमचा प्लॅन सोमवारपर्यंत राहायचा आहे. तर आता तो निघालाय. तर महाडला येईपर्यंत 140 किलोमीटर. तर आपण त्याची तोपर्यंत तिथे येईपर्यंत वाट बघूया आणि थोडा वेळ झोप पण आपली होईल. तर चला गाईस. तर आता आम्हाला स्लोली जायला लागते कारण आमचा भाऊ सौरभ पुण्यावरनं निघालाय महाडला यायला. तर आम्हाला आता स्लोली जायचंय महाडपर्यंत आणि महाडला जाऊन आम्ही मस्त थोडा वेळ झोपू भाऊ येईपर्यंत. आणि भावाला नंतर आल्यावर सरप्राईज द्यायचं की आम्ही दमनला पोहोचलोय. काहीच नाही. हा तू ये. तुला ऐकायला नाही येत ना. लवकर ये जरा. ए माड माडच्या माडच्या चौकात आम्ही थांबतो. माडच्या चौकात चौकात आता आम्ही पोहोचले माणगावच्या पुढे आणि आवीला यायला लागले झोप. त्याला टेन्शन आहे मी पण झोपीन म्हणून. तर आता आम्ही चहा प्यायला थांबलोय.
चहा पिऊया का वयाला अर्धा तास जाईल अजून. कव्वाच्या इथून 80 किलोमीटर बाकी अजून. चला आपण चहा घेऊया मस्त. दोघांना पण आम्हाला झोपा कंट्रोल नव्हता होत म्हणून आम्ही एका जागी थांबलो आणि मस्त तिथे मसाला मॅगी दोन खाल्ल्या आणि कॉफी मारली. कॉफी तर पण गरम शॉट होता एकदम मस्त. आता झोप उडाली. अजून आपण 100-100 किलोमीटर आता क्रॉस करू शकतो आणि आता कव्वा यायला 80 किलोमीटर आहे बाकी. आपण मध्येच त्याची वाट बघत गाडी लावून कुठेतरी झोपूया थोडा वेळ. आपली झोप पण पूर्ण झाली पाहिजे नंतर आपल्याला चिपळूणला थांबायचंच होतं. चला आता पडपड आपण रस्त्याला एन्जॉय करू. अभी पोचे हम लोग चिपळूण रत्नागिरी पणजी. हे टाकू सब लंबा आहे. हा डाल दे बाय. साऊंड ऑन. हमारा जोश वही है जाने का. हमें पहुंचना है गोवा. हमारा एक आदमी आ रहा है अभी उसको टाइम है आने में. ओके डन. गुड मॉर्निंग गाइस. घर आता वाजले 7:30 आणि आता आम्ही पोहोचलो आहे आडला. कव्वाची वाट बघत आयडी येतोय. आता जवळजवळ 7:15 आम्ही इथे थांबलो आहे. एक झोप पण काढली मस्त आणि याचा फोन पण नाही लागत आता नेमका आहे कुठे आता काय माहिती. त्याची वाट बघत बसूया कारण त्याला लोकेशन आता पाठवलं आहे. आता येतच असेल इथे. चला तर आपण त्याची वाट बघूया. आता सनराईज बघा. आता मस्त होत आहे. वाजले तर एकदम 7:30. भाऊ आपला पुढं राहिला काय माहिती. आपली गाडी इथे मस्त बाजूला लावून मस्त झोपलेलो. 1.5 तास मस्त झोप काढली. भाऊ आपला राहिला कुठं समजत नाही. त्याचीच वाट बघत इथं थांबलो आहे खरा. माझा शेटचा फोन पण स्विच ऑफ लागतोय. त्याला घेतल्याशिवाय तर काही कुठे जाऊ शकत नाही. बघूया